तर पार्ट मदे आपन या पार्टमध्ये आपण रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरवरती जे लाँग आन्सर टाइप क्वेश्चन्स आहेत चार मार्काला विचारतील क्वेश्चन्स बँक मधले क्वेश्चन्स आपण डिस्कस करतोय तर सुरू करूयात फर्स्ट क्वेश्चनपासून फर्स्ट क्वेश्चन इज स्टेट अँड एक्सप्लेन द थेरम ऑफ पॅरलॅक्सिस ओके पॅरलॅक्सिस थेरमचं स्टेटमेंट आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला ठिकाणी द्यायचं आहे तर सुरुवातीला काय करू आपण याचं डायरेक्टली प्रूफ पाहूयात आणि प्रूफमध्ये जे काही मॅथमॅटिकल रिलेशन आपल्याला मिळेल त्या रिलेशनचा यूज करून आपण या ठिकाणी काय करू या पॅरल ॲक्सिस थेरमचं स्टेटमेंट त्या ठिकाणी देऊ शकतो ओके सो लेट स्टार्ट द प्रूफ ऑफ दिस थेरम सो कन्सिडर अ ऑब्जेक्ट ऑफ मास यम एक ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केला त्याचं मास यम आहे ओके नाव कन्सिडर अँड ॲक्सिस यम ओ पी एक ॲक्सिस आपण कन्सिडर केला यम ओ पी एनी पासिंग थ्रू पॉइंट ओ ओके पासिंग थ्रू पॉइंट ओ देन कन्सिडर अनदर ॲक्सिस दॅट इज ए सी बी ए सी बी दिस ऍक्सिस इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट या ऑब्जेक्टच्या सेंटर ऑफ मासमधून हा ऍक्सिस या ठिकाणी पास झालेला आहे ओके सो दिस आर द टू ऍक्सिस याला आपण म्हंटल की आय ओ इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया

ओसी इज नथिंग बट एच सो एच इज द डिस्टन्स बिटवीन टू एक्सेस नाव आता आपण याच पाहूयात प्रूफ कन्सिडर like अ मास एलिमेंट ऍट पॉइंट डी जो आहे या पॉइंटला एक मास एलिमेंट आपण कन्सिडर केलं मास ऑफ दॅस मास एलिमेंट इज डी एम त्या मास एलिमेंटचं मास किती आहे डी आहे असं असं कन्सिडर केलं आणि तो कोणत्या पॉईंटला आहे कॅपिटल डी या पोझिशनला तो ऑब्जेक्ट तो मास एलिमेंट आहे डिस्टन्स ऑफ दिस मास एलिमेंट फ्रॉम द ॲक्सिस ए सी बी इज डी सी ए सी बी या ॲक्सिसपासून त्याचं डिस्टन्स काय आहे डी सी अँड डिस्टन्स ऑफ दिस मास एलिमेंट फ्रॉम द ॲक्सिस यम ओ पी इज डी ओ यम ओ पी इज डी ओ राईट अँड दिस डी एन इज परपेंडिक्युलर टू ओ सी डी एन जो आहे हा ओ सीला काय आहे परपेंडिक्युलर आहे अशा पद्धतीने ही डायग्राम आहे नाव लेट्स फाईंड द मोमेंट ऑफ इनर्शिया वेन ॲक्सिस इज पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास्ट सेंटर ऑफ मास्ट मधून ज्यास वेळेस पास होईल त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल याची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट करू सो दॅट इज गिवन बाय इंटिग्रेशन डी सी स्क्वेअर इंटिग्रेशन dc square dm, dc is the distance, distance of that mass element from the given axis, dc square, okay, and dm is the mass element, right, इज द मास एलिमेंट राईट जसं की आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कसा असतो समिशन फ्रॉम आय इज इक्वल टू वन टू एन एम आय आर आय स्क्वेअर हा जसा फॉर्म्युला माहिती आहे या ठिकाणी सिंपली काय केलेलं आहे हे जे समिशन आहे या समिशनला रिप्लेस इंटीग्रेशनने आपण केलेलं आहे ठीक आहे समेशनमध्ये काय असतं की आपल्याला ते पार्टिकल्स माहिती असतात की या ठिकाणी हा पार्टिकल आहे त्याचं मेजरेबल पार्टिकल्स असतात पण या केसमध्ये सगळे पार्टिकल आपल्याला मोजता येतील का सगळे पार्टिकल मोजता येणार नाहीत म्हणून आपण काय करतो त्या समेशनला इंटिग्रेशनमध्ये कन्वर्ट करतो ओके अशा पद्धतीचा जो फॉर्म्युला असतो इंटिग्रेटेड फ्रॉम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ओके तर हा फॉर्म्युला लक्षात असू द्या सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया वेन ॲक्सिस इज पासिंग थ्रू पॉईंट ओ ओ या पॉईंटमधून ज्या वेळेस ॲक्सिस पास होईल मोमेंट ऑफ इनर्शिया इज गिवन बाय इंटिग्रेशन ऑफ डी ओ स्क्वेअर डी ओ स्क्वेअर इज द डिस्टन्स ऑफ दॅट मास एलिबेट फ्रॉम द ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ ओ स्क्वेअर इन टू डी एम आता या यानंतर पा सिंपली तुम्हाला काय करायचं आहे दोन वेळेस पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे एकदा का तो यूज तुम्हाला करता आला तुम्हाला या थेरमचं प्रूफ डायरेक्टली त्या ठिकाणी मिळेल ओके तर कसा यूज करायचा तो पाहून घ्या सो वी कॅन राईट आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सो नाव डी ओ स्क्वेअर या ठिकाणी तुम्ही डायग्राममध्ये पहा दिस इज दिस इज डी ओ सो so, डी ओ जर तुम्ही डायग्राममध्ये या ठिकाणी तुम्हाला एक ट्रँगल दिसेल ओ एन डी ओ एन डी हा एक ट्रँगल दिसेल त्यामध्ये ओ हा काय आहे दिस इज हायपोथेनियस राईट सो वी कॅन राईट डी ओ स्क्वेअर ॲज ओ एन स्क्वेअर ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर किंवा आपण याला असं लिहू शकतो पहा डी एन स्क्वेअर प्लस एन ओ स्क्वेअर असं लिहू शकतो आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय येईल या ठिकाणी डी एम येईल ओके नाव वी कॅन राईट दिस एन ओ स्क्वेअर या ठिकाणी एक फर्स्ट टाइम आपण थेरमचा यूज केला परत एकदा आपल्याला थेरमचा यूज करायचं आहे ओके ना इफ यू द डायग्राम देन वी कॅन राईट एन ओ स्क्वेअर हे आहे एन ओ स्क्वेअर ओके यन ओ सो वी कॅन राईट एन ओझ ओ सी प्लस सी एन ओ सी प्लस सी एन लिहू शकतो सो वी कॅन राईट हिअर आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी एन स्क्वेअर ओके प्लस इन व्रॅकेटमध्ये काय येईल यन ओ इज इक्वल टू ओ सी ओ सी प्लस सी एन ओ सी प्लस सी एन याचा स्क्वेअर आणि या ठिकाणी काय येईल डी एम येईल ओ सी प्लस सी एन इंटू डी एन डी एम येईल ओके सो नाव आता आपण काय करूयात पहा इंटिग्रेशन ऑफ डी एन स्क्वेअर प्लस ओ सी प्लस सी एन स्क्वेअर याला कसं लिहिता येईल पहा ए प्लस बीचा स्क्वेअर आहे ओके त्या फॉर्मॅटमध्ये आपण याला एक्सपान्शन करूयात वी विल गेट हिअर डी एन स्क्वेर प्लस ओ सी स्क्वेर प्लस ट्वाइस ओ सी सी एन प्लस सी एन स्क्वेर ब्रैकेट ऐसी बाहर का डी एम नाउ इफ यू ऑब्जर्व दिसम्युला इन दिस फॉर्म्यूला वी हैव दिस टू टर्म्स डी एन स्क्वेर प्लस सी एन स्क्र डी एन स्क्वेर कुटे पहा इज डी एन स्क्वेर ओके दिस इज सी एन सो डी एन स्क्वेअर प्लस सी एन स्क्वेअर याची व्हॅल्यू काय येईल दिस इज नथिंग बट डी सी स्क्वेअर दिस इज नथिंग बट डी सी स्क्वेअर सो इन्स्टेड ऑफ दिस वी कॅन राईट डी सी स्क्वेअर सो वी हॅव आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेअर प्लस ओ सी स्क्वेअर प्लस टाईस ओ सी डॉट सी एन आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय येईल डी एम ए ओके ना आता हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे याला आपण काय करूयात एक्सपांड करूयात ओके सो वी विल गेट आय ओ एक्सपान्शन ऑफ दिस वी विल गेट डी सी स्क्वेअर डी एम प्लस वॉट इज ओ सी ओ सी इज नथिंग बट एच ओ सी इज नथिंग बट एच सो ओ सी स्क्वेअर आहे म्हटल्यावर एच स्क्वेअर येईल एच इज कॉन्स्टंट सो एच कॅन बी टेकन आउटसाइड ऑफ द इंटिग्रेशन इंटिग्रेशनच्या बाहेर आपल्याला घेता येतील सो एच स्क्वेर इंटीग्रेशन ऑफ डीएम प्लस टाइस ओ सी सो ट्वाइस एच ओ सी इज नथिंग बट एच टॉइस एच इंटीग्रेशन ऑफ सी एन डी एम सी एन डी एम नाव इफ यू ऑब्जर्व वॉट इज आई सी आई सी इज नथिंग बट इंटीग्रेशन ऑफ डी सी स्क्वेर डीएम अपने तीस टर्म मिला इंटीग्रेशन ऑफ डी सी स्क्वेर डी एम सो वी कॅन राईट दिस ॲज या टर्मला आपण कसं लिहू शकतो दिस इज नथिंग बट आय सी ओके देन वॉट इज इंटिग्रेशन ऑफ डी एम इंटिग्रेशन म्हणजेच काही म्हटलं समेशन सगळ्या स्मॉल एलिमेंटचे ॲडिशन करत करत आपण गेलो आणि मग दॅट विल बिकम द टोटल मास ऑफ द बॉडी सगळ्या इंटिग्रेशन ऑफ डी एम इज नथिंग बट टोटल मास ऑफ द बॉडी दॅट इज एम ओके सो एम इंटू हे आलं एच स्क्वेअर प्लस या ठिकाणी नेक्स्ट टर्म आपल्यालाकडे काय आहे पहा टाईस एच सी एन टी एम दिस इज नथिंग बट मोमेंट ऑफ मास ॲट द सेंटर ऑफ पॉईंट ॲट द सेंटर ऑफ मास ठीक आहे ना ऑर वी कॅन से विनो द अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास द मास इज डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज सिमेट्रिक अबाउट द सेंटर ऑफ मास मासचे जे डिस्ट्रीब्युशन आहे ते काय असतं सेंटर ऑफ मास त्याचा जो पॉईंट असतो त्यापासून तो सिमेट्रिक असतो म्हणून याचा आपण काय करतोय मोमेंट ऑफ मास्क घेतो आहे मग सी एन डी एमची व्हॅल्यू राईट साईडला पॉझिटिव्ह येईल तर लेफ्ट साईडला काय येईल निगेटिव्ह येईल ओके सो ओव्हरऑल वी विल गेट झिरो सो ही जी टर्म आहे राहिलेली ही जी टर्म असेल याचं इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय येते झिरो येते ओके सो वी हॅव दिस टर्म आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर ही टर्म आपल्याला या ठिकाणी मिळते अँड दिस इज द मॅथमॅटिकल रिलेशन ऑफ द थेरम ऑफ पॅरलॅक्सिस थेरम ऑफ पॅरलॅक्सिस हे मॅथमॅटिकल रिलेशन आहे ओके अशा पद्धतीने फक्त तुम्हाला पायथागोरस थेरमचा यूज करता आला की तुम्हाला थेरम ऑफ पॅरलॅक्सिस थेरम पण त्या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन आणि त्याचं प्रूफ पण तुम्हाला सांगता येईल आता याचा यूज करून तुम्हाला याचं स्टेटमेंट द्यायचं आहे आता स्टेटमेंट कसं देता येईल पहा स्टेटमेंट इज नथिंग बट याचं जे तुम्हाला पहा याचं स्टेटमेंट म्हणजे काय की हा जो फॉर्म्युला आहे हे जे मॅथमॅटिकल रिलेशन आहे ना याला तुम्हाला व्यवस्थित रीड करता आलं म्हणजे तुम्हाला याचं स्टेटमेंट आलं याचं स्टेटमेंट काय पहा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस अबाउट एनी ॲक्सिस दॅट इज आय ओ मी याला या ठिकाणी सेपरेटली लिहून काढतो आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर सो मोमेंट ऑफ इनर्शिया Of an object about any axis IO is, is means sum is equal to is, is uh, sum of, sum of means plus is sum of moment of inertia about an axis passing through its center of mass, moment of inertia about an axis passing through its center of mass and that axis is parallel to the अदर ॲक्सिस या ॲक्सिसला तो काय असेल पॅरल असेल अँड प्रोडक्ट ऑफ या ठिकाणी काय आहे दोन टमचा प्रोडक्ट आहे प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स किती आहे याच आहे अशा पद्धतीने तुम्हाला या थेअरमचं स्टेटमेंट सांगता येईल म्हणून सुरुवातीला आपण काय पाहिलं याचं थे रिलेशन याचं प्रूफ पाहिलं प्रूफ फोर मॅथमॅटिकल रिलेशन मिळवलं आणि मग त्याचा यूज करून आपण काय सांगितलं याचं स्टेटमेंट सांगितलेलं आहे ओके अशा पद्धतीने तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे एकदम इझी क्वेश्चन आहे याला एकदा प्रॅक्टिस करा मग तुम्हाला हा जास्तीत जास्त त्या ठिकाणी समजून येईल ओके आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतोय नेक्स्ट क्वेश्चन नेक्स इज वॉट इज द कोनिकल पेंडुलम कोनिकल पेंडुलम म्हणजे काय हा क्वेश्चन आहे

फ्लेक्झिबल आहे मासलेस आहे इनएक्सटेन्शिबल त्या स्ट्रिंगची आपण प्रॉपर्टी सांगितली अशा प्रकारची स्ट्रिंग आपल्याला पाहिजे ओके सो बॉब इज कनेक्टेड टू स्ट्रिंग अँड दॅ स्ट्रिंग इज कनेक्टेड टू रिजिड सपोर्ट या ठिकाणी स्ट्रिंग जी आहे ती कुठं कनेक्ट केलेली आहे रिजिड सपोर्टला कनेक्ट केलेली आहे ॲट पॉईंट ए या ठिकाणी ओके कनेक्टेड टू अ रिजिड सपोर्ट स्ट्रिंग रिवॉल्व इन अ सच वे दॅट अशा पद्धतीने ती स्ट्रिंग रिवॉल्व करते इट मूव्ज अलँग द सरफेस ऑफ अ राईट सर्क्युलर कोण ते अशा पद्धतीने मूव करते की एक कोण आहे त्या सरफेस सरफेसवरती स्ट्रिंग कशी रिव्हॉल्व करेल तशा पद्धतीने ही स्ट्रिंग काय करते रिव्हॉल्व करते अँड इफ यू ऑब्झर्व द मोशन ऑफ द पॉईंट ऑब्जेक्ट दॅट इज बॉब सो बॉब मूव्ज इन सच अ वे दॅट इट परफॉर्म्स युनिफॉर्म ओरिजन्टल सर्क्युलर मोशन बॉब परफॉर्मिंग यूनिफॉर्म होरिजेंटल सर्क्युलर मोशन अशा पद्धति ने तो बॉब का रिवॉल्व करते है सच सिस्टीम इज कॉल्ड ऐस कोनिकल पेंडुलम या सीस्टीमला कोनिकल पेंडुलम ओके सो बॉब इज कनेक्टेड टू स्ट्रिंग स्ट्रिंग रिवॉर्स सच वे दैट इट इज मुविंग अलॉंग द सर्फेस ऑफ द राइट सर्क्यूलर कोन एंड बॉब इज परफॉर्मिंग यूनिफॉर्म होरिजेंटल सर्क्यूलर मोशन पॉइंट ये लक्षण यू टाइम पीरियड आउट करूं सो कंसिडर वर्टिकल सेक्शन ऑफ कोनिकल पेंडुुल जी डायग्राम तुम्हारा दिस्ती है दिस इज नथिंग बट द वर्टिकल सेक्शन ऑफ कॉनिकल पेंडुलम मास ऑफ द बॉब इज यम एंड लेंथ ऑफ द स्ट्रिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज एल एल इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग द एंगल मेड बाय द स्ट्रिंग विद द वर्टिकल इज थीटा ठीक है सो ॲट गिवन पोझिशन या पोझिशनला आपण म्हणूया ॲट गिवन पोझिशन बी ओके हा ए झाला हा बी आणि हा पॉईंट सी घेऊया सेंटरला ॲट गिवन पोझिशन बी फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब आर देर आर टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब फर्स्ट कोणता फोर्स आहे पा फर्स्ट इज द वेट फर्स्ट इज द वेट दॅट इज एम जी इन वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन वेट दॅट इज एम जी

नाव वी नो दॅट वी नो दॅट दिस अँगल इज ठिटा याचा अपोजिट अँगल कुठे येईल दिस इज अपोजिट अँगल दिस इज ऑल्सो ठीटा ओके अँड रिमेंबर दॅट थिटाची जी ॲडजस्टन साईड असते ॲडजस्टन साइड ऑफ थिटा इज ऑलवेज कॉस टर्म कॉस टर्म असते ठीटाची ॲडजस्टन साईड म्हटलं की ती टर्म कसली असते कॉस्ट टर्म असते सो धिस व्हर्टिकल सेक्शन व्हर्टिकल व्हेक्टर ऑफ दिस वेक्टर टी नॉट इज नथिंग बट टी नॉट कॉस्थिटा ही कसली टर्म होऊन जाईल टी नॉट कॉस्थिटा फ्रंट साईड ऑफ दिस थीटा या ठिटाची जी फ्रंट साइड असेल फ्रंट साईड ऑफ दिस थीटा विल बिकम टी नॉट साईन थिटा फ्रंट साइड काय होईल टी नॉट साईन थिटा होईल ओके नाव दिस बॉब इज रिवॉल्विंग इन अ सर्कल एका पर्टिक्युलर सर्कलमध्ये हे बॉब काय करते रिवॉल्व करते सो रेडियस ऑफ दॅट सर्कल इज आर त्या सर्कलची रेडियस काय असेल आर असेल ओके okay, तर जवळजवळ सगळेच पॉईंट या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहेत नाव सो फ्रॉम दिस फिगर वी कॅन राईट वी कॅन राईट एम जी इज इक्वल टू एम जी इज इक्वल टू काय लिहू शकतो पहा एम जी वेटला कोणत्या टर्मनी बॅलन्स केलेलं आहे टी नॉट थिटा सो वी कॅन राईट एम जी इज इक्वल टू टी नॉट थिटा ओके नाव इफ यू ऑब्झर्व द टी नॉट सायन थिटा has a, his term T naught sin theta value it is along the uh, radius and toward the center. it means that this term acts as a centripetal force. So we can write centripetal forces of formula M R omega square M R omega square is equal to we can write t naught sine theta t naught sin theta. Let us say this is equation number one and this is equation number.

इज इक्वल टू जी साईन थिटा डिवायडेड बाय आर कॉस थीटा आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं पा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे नेक्स्टमध्ये हे जे आर आहे रेडियस ऑफ द सर्कल याची व्हॅल्यू आपल्याला सांगायची ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पुट करायची ओके सो इफ यू ऑब्झर्व दिस डायग्राम ओके या डायग्राममध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं सो विनो दॅट दिस टर्म इज नथिंग बट टी नॉट कॉस्ट सायन थिटा ही जी ओरिजिंटल जी टर्म आहे ही ओरिजिंटलची टर्म ही काय आहे टी नॉट सायन थिटा या ठिकाणी राईट सर्क्युलर राईट अँगल तुम्हाला ट्रायंगल दिसत असेल बरोबर राईट अँगल ट्रायंगल दिसत असेल त्यामध्ये ठिटाची फ्रंट साईड काय आहे ते टी नॉट सायन थिटा ओके तर या ट्रायंगलमध्ये पहा सिम्पली मी तुम्हाला सांगतो या ट्रायंगलमध्ये या ठिकाणी ठीटा ठीटाची फ्रंट साइड काय आहे आर आहे आणि ठीटा या ट्रायंगलचा जो हायपोथेनियस आहे तो काय आहे यल आहे सो वी कॅन राईट हियर वी कॅन राईट पा साईन थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण साईन थीटा इज नथिंग बट फ्रंट साईड डिवाइडेड बाय हायपोथेनिस सो फ्रंट साइड इज आर हायपोथेनिस इज यल सो वी कॅन राईट आर इज इक्वल टू आर इज नथिंग बट एल साईन थिटा दिस इज द व्हॅल्यू ऑफ आर ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे या इक्वेशनमध्ये पूट करायचं आहे देन वी विल गेट वी विल गेट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल पा जी साइन थिटा वॉट इज व्हॅल्यू ऑफ आर आर इज नथिंग बट एल सायन थिटा एल सायन थिटा कॉस थिटा सो दिस टर्म साइन थिटा साइन थिटा विल गेट कॅन्सल ही टर्म काय होईल कॅन्सल होईल अँड वी विल गेट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन एल कॉस्थिटा सो वॉट विल बी द ओमेगा ओमेगाची टर्म काय मिळेल पहा ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी अपॉन एल कॉस्थिटा ही टर्म मिळेल वी नो दॅट ओमेगा इज अँग्युलर स्पीड ओके दॅट इज नथिंग बट टू पाय अपॉन टी सो टी इज इक्वल टू काय टाइम पिरियड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टी इज इक्वल टू टू पाय अपॉन ओमेगा सो पुट द व्हॅल्यू ऑफ वन अपॉन ओमेगा ओमेगा जर अंडर रूट जी अपॉन यल कॉस् थीटा तो वन अपॉन ओमेगा वैल्यू क्या होट यल थीटा अपॉन जी सो वी विल गेट टाइम पीरियड ऑफ दिस कोनिकल पेंडुलम एज टू पाय अंडर रूट एल कॉस् थीटा एल कॉस् थीटा डिवाइडेड बाय जी सो टाइम पीरियड ऑफ पेंडुलम इज टू पाय अंडर रूट एल थीटा डिवायडेड बाय जी दिस इज द फॉर्म्युला ओके हा फॉर्म्युला आहे टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलमचा अशा पद्धतीने तुम्हाला याचं एक्सप्रेशन सांगायचं आहे ओके तर आपण काय पाहिलं वॉट इज कोनिकल पेंडुलम कोनिकल पेंडुलम म्हणजे काय पाहिलं आणि त्यानंतर एक्सप्रेशन ऑफ इट्स टाइम पिरियड हे पाहिलं ओके नेक्स्ट क्वेश्चन घेतो आपण नेक्स्ट क्वेश्चन इज अपटेन अँड एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड विथ विच अ व्हेकल कॅन बी सेफली ड्रिवन अलॉंग अ कर बँक रोड कर बँक रोडवरती एक कार आहे ठीक आहे ना मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेकल एक या ठिकाणी आपण व्हेकल म्हणजेच कार आपण या ठिकाणी कन्सिडर केले तर कर बँक रोडवरती बँक रोड म्हणजे माहिती आहे की आउटर लेअर हे पर्टिक्युलर हाईट दिलेले असते ले इनर लेअरच्या कम्पेरेबलमध्ये बरोबर सो कर बँक रोडवरती व्हेकल जाताना त्याचा मॅक्सिमम सेफ्टी स्पीड किती असेल याचं एक्सप्रेशन सांगायचं आहे ओके सो कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास यम इज मुव्हिंग ऑन अ कर बँक रोड अँकल ऑफ अँगल ऑफ बॅ बँकिंग या ठिकाणी किती आहे अँगल ऑफ बँकिंग इज लेटर से ठीटा इज द अँगल ऑफ बँकिंग ओके सो द फोर्सेस ॲक्टिंग ऑन द व्हेकल आर कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होतील या ठिकाणी फर्स्ट वन इज वेट That is, weight is mg in downward direction. Weight in mg in downward direction. And second is the normal reaction force. Normal reaction force रिॲक्शन फोर्स कोणता असेल हा एन N असेल एन इन विच इज परपेंडिक्युलर टू द surface ज्या सर्फेसवरती हा हे जे कार आहे ते मूव करते त्या सर्फेसला तो N जो वेक्टर आहे तो काय असेल परपेंडिक्युलर असेल एन इज रिॲक्शन एन

ना परत मी जो सुरुवातीला सेकंड क्वेश्चनमध्ये जो कन्सेप्ट सांगितला कोनिकल पेंडोलमच्या केसमध्ये तोच कन्सेप्ट तुम्हाला परत एकदा यूज करायचा आहे थिटाची ॲडडसन साईड जी असेल ॲटडसन साईड ऑफ थिटा दॅट विल बिकम दॅट विल बिकम एन कॉस थिटा कॉसची टर्म असते एन कॉस थिटा आणि थिटाची फ्रंट साईड ही असेल थिटाची फ्रंट साईड दॅट विल बिकम एन साईन थिटा हे काय असेल एन साईन थिटा ओके नेक्स्ट नाव नाव वि नो दॅट द ऑब्जेक्ट इज व्हेकल इज मुव्हिंग ऑन अ कर बँक रोड कर बँक रोड आहे म्हटल्यावर त्या ठिकाणी स सर्क्युलर मोशन आली सर्क्युलर मोशन म्हटलं की सेंट्रिप्युटल फोर्स आला सेंट्रिप्युटल फोर्स आला म्हटलं की त्या ठिकाणी काय येईल सेंट्रिफिकल फोर्स पण येईल इन दिस केस दिस यन सायंथिटा टर्म दिस यन सायंथिटा ॲक्ट ॲज अ इट इज मूविंग Uh, the direction of this n sin theta is along the radius towards the center. So, it is acting as a centripetal force. But, but it is acting as a centripetal force. So, n sin theta, if if n sin theta is less than, if n sin theta is less than centrifugal force, okay, if it is less than centrifugal force, centrifugal force of like formula is m v square. एम वी स्क्वेअर अपॉन आर जर एन सायन थेटाची जी टर्म आहे ती सेंट्रिफिकल फोर्सपेक्षा कमी असेल तर त्या केसमध्ये सेंट्रिफिकल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्सचा उपयोग होतो ठीक आहे ना सेंट्रिफिकल फोर्सला आता त्याला बॅलन्स करायला पाहिजे व्हेकलला तर आपल्याला काय करायचं आहे कर बँक रोरवरतीच मूव करायचं आहे म्हणून सेंट्रिफिकल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी आता या ठिकाणी एन थेटा सफिशियंट नाही आहे तर त्या केसमध्ये जे फ्रिक्शनल फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स बिटवीन द टायर्स अँड द रोड सरफेस दॅट फ्रिक्शनल फोर्स इज ॲक्टिंग टुवर्ड द सेंटर सेंट्रिफ्युगल फोर्स काय करेल त्या ऑब्जेक्टला अवे फ्रॉम द सेंटर घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल पण त्याला बॅलेन्स करण्यासाठी या ठिकाणी काय येईल सेंट्रिफ्युगल फोर्सला सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलेन्स करण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स येईल सो दॅट फ्रिक्शनल फोर्स आता मी फ्रिक्शनल फोर्स दाखवते पा फ्रिक्शनल फोर्स विल ॲक्ट टुअर्स द सेंटर टुवर्स द सेंटर या डायरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होईल अलँग द रोड सरफेस अलॉंग द इंक्लिनेशन तुम्हाला सांगता येईल इट इज ॲक्टिंग बिटवीन द रोड अँड द टायर अँड इट इज डायरेक्टेड अलँग द इंक्लिनेशन ऑफ द रोड इन डाउनवर्ड डायरेक्शनला सेंट्रिफिकल फोर्सला बॅलेन्स करण्यासाठी ओके ही काय असेल दिस इज द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स याला आपण म्हणूयात एफ एस एफ एस म्हणूयात अगेन वी कॅन रिझॉल्व दिस वेक्टर इंटू टू कंपोनंट दोन कम्पोनंटमध्ये आपल्याला रिझॉल्व करता येईल परत एकदा सो वन इज हॉरिजेंटल कंपोनंट हा ओरिजेंटल कंपोनंट घेतो मी या ठिकाणी दिस इज ओरिजेंटल कंपोनंट अँड अनदर वन इज व्हर्टिकल कंपोनंट हा व्हर्टिकल कंपोनंट घेतला ओके सो हॉरिझेंटल कंपोनंट या ठिकाणी काय येईल पहा हॉरिझेंटल कम्पोनंट येईल एफ चा हॉरिजेंटल कंपोनंट नाव इन दिस केस इफ दिस इज अँगल ऑफ थिटा याचा एक्झॅक्टली ऑपोजिट अँगल आहे हा ओके इफ दिस इज अँगल ऑफ थिटा द अपोजिट अँगल ऑफ दिस थिटा इज ऑल्सो थिटा अगेन यूज द सेम कन्सेप्ट थिटाचे ॲट द सेम साईड कोणते आहे दिस इज थिटा ॲट द सेम साईड ऑफ थिटा सो वी कॅन राईट दिस ॲज याला कसं लिहू शकतो आपण वी कॅन राईट दिस ॲज एफ एस कॉस थिटा ओके थिटाचे ॲट डिसन साइड काय असते कॉस थिटम असते अँड फ्रंट साइड ऑफ थिटा थिटाची फ्रंट साइड ही डाउनवर्ड डायरेक्शनची असेल दिस इज नथिंग बट एफ एस साइन थिटा ओके दैट्स इट एवढं जर तुम्हाला आलं म्हणजे तुम्हाला हे एक्सप्रेशन आलं मॅक्सिमम सेफ्टी स्पीडचं एक्सप्रेशन तुम्हाला आलं ही डायग्राम तुम्हाला समजली हे जे व्हेक्टर्स आहेत जे फोर्सेस आहेत त्याला आपण कशा पद्धतीने रिझॉल्व्ह केलं व्हर्टिकल कॉम्पोनंट कोणता आहे ओरिजन्टल कॉम्पोनंट कोणता आहे आणि त्याच्या कंडिशन्स हे तुम्हाला समजलं म्हणजे याच्यानंतरचा पॉईंट काही अवघड नाही आहे डायग्राम याच्यामधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे ओके ने? ना आणि हेच तुम्हाला येणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे म्हणून मी तुम्हाला डायग्राम डायरेक्टली ड्रॉ नाही केले म्हणजे रेडीमेड तुम्हाला डायग्राम दिलेला नाही या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे कोणता व्हेक्टर कोणत्या डायरेक्शनला आहे कोणता फोर्स कसा ॲक्ट होतो आहे हे आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे आणि याचाच यूज करून पहा सो फ्रॉम दिस फिगर वी कॅन राईट दिस वेट इज बॅलेन्स बाय वेटला कोण बॅलेन्स करते पहा वेट इज बॅलेन्स बाय एन कॉस्थिटा अँड एफ एस सायन्थिटा सो फ्रॉम दिस फिगर वी कॅन राइट वी कॅन राइट फर्स्ट इक्वेशन आपण लिहूयात एम जी इज इक्वल टू वी कॅन राइट एम जी इज इक्वल टू एन कॉस्थिटा व्हर्टिकल डायरेक्शनला आहे आणि त्याच्या अपोजिट कोणतं आहे एफ एस साइनथिटा म्हणून आपण काय लिहू शकतो एन कॉस्थिटा मायनस एफ एस साइनथिटा असं लिहू शकतो बरोबर लेटर्स से धिस इज इक्वेशन नंबर वन दुसरं इक्वेशन काय मिळेल पहा आपल्याला इन दिस केस एन साइन थिटा अँड एफ एस कॉस्थिटा बोथ आर ॲक्टिंग टुअर्स द सेंटर अलँग द रेडियस टुअर्स द सेंटर अलँग द रेडियस सो बोथ आर ॲक्ट ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स देअर फोर वी कॅन राईट एम वी स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला एन सायन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा लेटस से दिस इज इक्वेशन नंबर टू हे का okay. काय आहे इक्वेशन नंबर टू आहे ओके नाव डिवाइड इक्वेशन नंबर टू बाय वन वी विल गेट काय मिळेल पहा एम एमची जी टर्म आहे ती कॅन्सल होईल डायरेक्टली मी लिहितोय हेअर वी विल गेट वी स्क्वेअर अपॉन आर जी वी स्क्यूअल अपन आर जी इज इक्वल टू का एन साइन थीटा प्लस एफ एस थीटा डिवाइडेड बाय डिवाइडेड बाय एन कॉस्थिटा मैनस एफ एस साइन थीटा हि टर्म अपने ओके नाउ वी नो दैट दिस एफ एस इज फ्रिक्शनल फोर्स एफ एस का फ्रिक्शनल फोर्स है एंड मैक्सिमम फ्रिक्शनल फोर्स इज गिवन बाय एफ एस एक फॉर्म्युला आहे एफ एस इज नथिंग बट म्यू एस एन वेअर म्यू एस इज द कोइफिशंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एन इज द नॉर्मल फोर्स सो वी कॅन राईट एफ एस एज म्यू एस एन मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स का घेतोय आपण कारण की आपल्याला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड फाइंड आउट करायचं आहे म्हणून एफ एसची पण व्हॅल्यू काय घेतोय मॅक्सिमम घेतोय आपण ओके सो बाय पुटिंग दिस व्हॅल्यू एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन वी विल गेट इज इक्वल टू हिअर एन साईन थिटा एन साइन थिटा प्लस एफ एस इज म्यू एस एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस्थिटा ओके एन कॉस्थिटा मायनस एफ एस इज अगेन म्यू एस एन साइन थिटा आता यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट आहे पहा तो एकदा आला की तुम्हाला मग एक्सप्रेशन आलं हे जे एक्सप्रेशन आपल्याला मिळाले यामध्ये तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी तर हे जे न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे या दोघांना आपल्याला काय करायचंय एन कॉस्थिटा या टर्मने डिवाईड करायचं हे लक्षात असू द्या एन कॉस्थिटा या टर्मने काय करायचंय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना आपल्याला काय करायचंय डिवाईड करायचंय ते कसं डिवाईड करायचंय ते आपण एकदा पाहूयात ओके आता आपण डिवाईड करूयात पा वी विल गेट स्क्वेअर स्क्वेअर अपॉन अपॉन टू एन वाइडेड बायन कॉस्थिटा ओके एन साइन एन डिवायडेटा काय मिळेल टेन थिटा प्लस म्यू एस एन कॉस्थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा काय म्यू एस डिवायडेड बाय एन कॉसिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा वन मायनस म्यू एस एन सायन थिटा डिवायडेड बाय एन कॉसिटा तर एन एन कॅन्सल होईल सायन थिटा डिवायडेड बाय कॉस हिटा काय टर्म मिळेल या ठिकाणी म्यू एस टेन थिटा अशी टर्म तुम्हाला या ठिकाणी मिळेल ओके सो वी स्क्वेअर आपण आर जी जीज इक्वल टू टेन थिटा प्लस म्यू एस अपॉउन वन मायनस म्यू एस टेन थिटा दिस इज द टर्म ना फ्रॉम दिस मॅक्सिमम सेफ सेफ्टी स्पीड इज गिवन बाय

बँक रोड कर बँक रोडवरती त्या व्हेकलचा मॅक्सिमम सेफ्टी स्पीड किती असेल तर एवढं असेल हे रिलेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्रूफ करायचं आहे तर हे जे रिलेशन आहे ते काही जास्त लेंदी नाही आहे ओके पण तुम्हाला जी डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेली आहे ते डायग्राम येणं खूप महत्त्वाचं आहे याची पण चांगली प्रॅक्टिस करा कारण की या टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये पडण्याची दाट शक्यता असते ओके तर आपण आता शेवटचा क्वेश्चन घेतो आहे पहा लास्ट क्वेश्चन आहे हा लॉंग आन्सर टाईप क्वेश्चनमधला शेवटचा क्वेश्चन आहे शो दॅट द अँगल ऑफ बँकिंग इज इज इनडिपेंडंट इज इनडिपेंडंट ऑन ऑफ मास ऑफ द व्हेकल मास ऑफ द वरती अँगल ऑफ बँकिंग हे डिपेंड नाही आहे हे आपल्याला या ठिकाणी प्रूफ करायचं आहे ओके तर याचा आन्सर खूप सिम्पल आहे खूप सिंपल पद्धतीने आपल्याला देता येईल uh, की पहा कन्सिडर अ व्हीकल इज मूविंग ऑन अ कर बँक रोड एंगल ऑफ बँकिंग इज थिटा एंगल ऑफ बँकिंग किती आहे थीटा आहे न द फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हीकल्स आर फर्स्ट कोणता फोर्स आहे पहा फर्स्ट इज एम जी दॅट इज वेट इन डाउनवर्ड डायरेक्शन अँड सेकंड इज द नॉर्मल फोर्स द नॉर्मल फोर्स इज परपेंडिक्युलर टू द सर्फेस ऑफ द रोड सर्फेस ऑफ रोडला नॉर्मल फोर्स काय असतो परपेंडिकुलर असतो म्हणून त्याला आपण नॉर्मल फोर्स असं म्हणतो नाव रिझॉल्व दिस नॉर्मल फोर्स इन टू टू ओके याला आपल्याला काय करायचं आहे दोन कम्पोनंटमध्ये रिझॉल्व्ह करायचं आहे वन इज अलँग वर्टिकल डायरेक्शन अँड वन इज अलँग होरिझेंटल डायरेक्शन इफ दिस इज अँगल ऑफ थिटा देन दिस इज ऑल्सो अँगल ऑफ थिटा म्हणजे हा थिटाच अँगल असेल दोघांची व्हॅल्यू दोन्ही अँगलची व्हॅल्यू काय असेल सेम असेल परत एकदा मी जो कन्सेप्ट तुम्हाला सांगितला की थिटाची ॲट द सेंट साईड ही कॉन्सिटम असते सो दिस वर्टिकल कंपोनंट विल बिकम हे काय होईल एन सायन थीटा होईल ओके एन थीटा आणि थिटाची फ्रंट साइड काय होईल एन साइन थिटा ओके नाव इफ यू सी द फिगर देन वर्टिकल कंपोनंट दॅट इज एन कॉस्थिटा बॅलेन्स इज द वेट देअर फोर वी कॅन राईट एन थीटा इज इक्वल टू एन थीटा इज इक्वल टू काय लिहू शकतो N g. Let us say this is equation number 1. Okay. Now, uh, the horizontal component that is n sin theta, it is along the radius, it is toward the center. Therefore, n sin theta act as a centripetal force, n sin theta are chi-carrel, centripetal force are chi Therefore, we can write n sin theta is equal to m v square upon r. Let us say this is equation number 2. Okay. Now, divide equation number 2 by 1, we will get here sin theta divided by cos theta, n nn cancel will be, so sin theta upon cos theta, chi male, any tan theta, tan theta is equal to, yathikani mm will get cancelled and we will get tan theta is equal to v square upon Rg, so theta is equal to chi male, theta is nothing but tan inverse of,

डिपेंड नाही आहे ओके अशा पद्धतीने तुम्हाला या चारही लाँग आन्सर टाईप क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे आणि याला व्यवस्थित तुम्हाला लिहून करायच्याची प्रॅक्टिस पण जास्तीत जास्त करायची आहे अशा पद्धतीने पहा आपण रोटेशनल डायनॅमिक्स या वरती जे जे आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत सगळेच क्वेश्चन्स मग ते एम सी क्यूज असतील त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन असतील शॉर्ट आन्सर टाईप वन क्वेश्चन असतील शॉर्ट आन्सर टाईप टू क्वेश्चन्स असतील आणि लॉंग आन्सर टाईप सगळेच क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत बरोबर तर आ, यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो आहे नेक्स्ट चॅप्टरमध्ये जे जे काही क्वेश्चन्स आहेत जसं की नेक्स्ट चॅप्टर पा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्ल्यूड्स आहे या चॅप्टरवरती पण अशाच पद्धतीने एम सी क्यू शॉर्ट आन्सर टाईप लॉंग आन्सर टाईप सगळेच क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं चॅनल फिजिक्स पॅशन हे जर अजूनही कुणी सबस्क्राइब केलं नसेल तर त्याला जरूर सबस्क्राईब करा याने आम्ही जास्तीत जास्त मोटिवेट होतो जास्तीत जास्त जस व्हिडिओ बनवतो तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे आणि लाईक्समुळे आम्हाला मोटिवेशन मिळते की अजून आपल्याला या ठिकाणी रिस्पॉन्स चांगला येतो आहे तर अजून जास्त आम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ बनवतो ओके okay? तर याला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना पण याची मदत होईल ठीक आहे तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चाप्टरचे बाकीचे जे जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन बँकमध्ये विचारलेले ते सगळे क्वेश्चन्स घेणार आहोत ओके थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ